सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। हा महामार्ग विकसित होत असताना याकडे महाराष्ट्राच्या जनतेने एक जीवनवाहिनी म्हणून पाहिले होते, मात्र सध्या हा महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातोय। महामार्गाच्या सुरुवातीपासूनच येथे एवढे भीषण अपघात होत आहेत, त्यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 123 लोकांनी जीव गमावलाय। यात आता नुकताच शनिवारी एक अपघात झाला, यामध्ये 12 लोक मृत्यूमुखी पडले। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा भरधाव जाणारा टेम्पो ट्रॅव्हलरने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली, यामध्ये 12 भाविक जागीच ठार झाले तर 23 जण गंभीर जखमी आहेत। या प्रकरणी आरटीओचे अधिकारी मोटार वाहन निरीक्षक प्रदीप राठोड व नितीन गोराणकर यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे। समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला होता, त्याच्यामध्ये एक ट्रेलरला मागून एक टेम्पो ट्रेलरला धडक लागला होता। या अपघातानंतर पोलीस टीम इमिडिएटली तिथे पोहोचली होती आणि जे जखमी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला होता। डेड बॉडीज 12 लोक त्याच्यात मृत्यूमुखी पडले होते, त्यांची बॉडी शिफ्ट केली आणि सर्व बॉडीज नातेवाईकांचे ताब्यात आज सकाळी दिली होती। तसेच या प्रकरणामध्ये आज दिवसभरात आमची चौकशी आणि तपास चालू होता। आता आपल्याकडे वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये आम्ही FIR दाखल केलेली आहे। मात्र फक्त अटक केल्याने मृत्यूचं होणारं तांडव थांबणार आहे का? मृत्यू होत आहे याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही। रस्त्यांवर होणारे वारंवार अपघात हे राज्य सरकारचे अपयशच आहे, कारण एवढे अपघात होत आहेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना का केल्या जात नाही? 54,000 कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गावर साधे कॅमेरे नाहीत, मध्ये थांबे नाहीत, कर्मचाऱ्यांची नियमित गस्त नाही, उपचार केंद्र नाहीत। ठरवून दिलेल्या वेगापेक्षा कोणी सुसाट जात असेल तर त्याला अडवणारी अथवा इशारा देणारी कोणतीही यंत्रणा नाही। या सर्व बाबी आता लक्षात घ्यायला हव्या। तर दुसरीकडे वाहन चालक देखील या रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवताना दिसून येत आहे। शनिवारी ज्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, वाहनाचा कर भरलेला नव्हता, वाहनाची चेसी तुटलेली होती, असे अनेक प्रकार आढळून आले आणि हे प्रकार अनेक ठिकाणी देखील आढळून येत आहेत। या महामार्गावर अनेकदा वाहन चालक वाहन सुसाटपणे वाहन पळवतात, जो पूर्ण झालेली नसली तरीही वाहन चालवण्याचा चालक अट्टाहास करतात, गाडीची स्थिती योग्य नसली तरीही गाडी रस्त्यावर आणतात, असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। जळगावच्या संगीमत ट्रॅव्हलचा असाच एक बस ड्रायव्हर समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने जातोय आणि मोबाईलवर फिल्म पाहतोय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, हे किती धोकादायक कृत्य आहे। आरटीओ विभागाने ही बस आता ताब्यात घेत कारवाई केली आहे। समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलर्सचे चालक कशाही प्रकारे अंदाधुंद गाडी चालवतात हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा हा महामार्ग मृत्यूचा झालेला सापळा हेच बिरुद कायम राहील। या प्रकरणी आरटीओ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिवेगात वाहन चालवल्याने व दारू पिऊन वाहन चालवल्याने समृद्धी महामार्गावर अपघात होत आहे, म्हणून स्पीडगन व ब्रेथ अनालायझर उपकरणांसह 2 अधिकारी ड्युटी बजावतात। जो ट्रक त्यांनी थांबवला होता त्याचा ड्रायव्हर झोपलेला होता आणि क्लीनर गाडी चालवत होता, त्यातच क्लीनरच्याही झोकांड्या जात होत्या, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तो ट्रक बाजूला थांबवला। ट्रक रस्त्याच्या कडेला होता, मात्र तरीही अपूर्ण झोप झालेला चालक त्या ट्रकवर येऊन आदळला। घडलेल्या अपघातात अधिकाऱ्यांचा काहीही दोष नसताना फक्त लोकक्षोभ टाळण्यासाठी त्यांचा नाहक बळी दिला जातोय अशी चर्चा परिवहन विभागात सुरू आहे। आतापर्यंत समृद्धी महामार्गावर परिवहन विभागाने 2,60,00,000 वरती वाहनांचा दंड वसूल केलाय, परंतु परिस्थिती सुधारत नाहीये। याचं मुख्य कारण म्हटलं जातं की प्रत्येक प्रवेशद्वारावर अधिकारी कर्मचारी यांची संख्या अपुरी पडते, कुठे तपासणी होते तर पुढे काहीच होत नाहीये।
त्यामुळे हे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं बोललं जात आहे. आता वारंवार होणाऱ्या या अपघातांची जबाबदारी कोणी उचलावी आणि यावर ठोस उपाययोजना कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. एकच प्रश्न राहतो की या सर्व अपघातांना जबाबदार कोण. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.